नमस्कार, मी वैशाली। रेसिपी बुकमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं। आज मी बनवणार आहे झटपट कॉर्न रवा मसाला डोसा। डोसा म्हटलं की प्रोसेस फार लांबट असते, पण आज आपण करणार आहोत अगदी झटपट मसाला डोसा आणि सोबतच कॉर्नची फिलिंग। युनिक अशी रेसिपी आहे, सोबतच सिम्पल, सोबर आणि झटपट। त्यासाठी प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा, तुम्ही बारीक ठोकळ कुठलाही यूज करू शकता, नो प्रॉब्लम। 1 चम्मच गव्हाचं पीठ आणि 1 चम्मच बेसन, याची छान भरट काढून घ्यायची। म्हणजे फक्त 1 मिनिट आपल्याला मिक्सर लायला फिरवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। ते बघा, आता त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला गोड दही, जे आपण नेहमी घरी खायला यूज करतो तेच यामध्ये ॲड करायचं आणि छान हे फिरवून घ्यायचं आहे। बघा, बॅटर थोडं थिक झालं आहे। आता त्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे छान मिक्सअप करून घ्यायचं आहे। आपल्या बॅटरमध्ये लम्स गुठळ्या वगैरे नको व्हायला, यासाठी आपण याला छान फेटून घेते आहे। असं याला छान फेटून घ्यायचं आणि झाकण लावून 30 मिनिट याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं। बॅटर सेट होतं आहे तोवर आपण कॉर्नची फिलिंग तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बॉईल स्वीट कॉर्न पाणी न घालता 1 मिनटं हे ग्राइंड करून घ्यायचे। हे बॉईल केलेले आहे स्वीट कॉर्न, याला 1 मिनटं फिरवून घ्यायचं। बढिया, बघा अशी फिलिंग हवी। आता गॅसवर एक पॅन ठेवलं, त्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल, सोबतच 1 टेबलस्पून जिरं आणि काही कोरिअंडर सीड्स म्हणजे अख्खे धने, मग त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे, काही कळी लिप्स ॲड करायचे आहे आणि हे 1 मिनटं परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या आणि चॉप केलेला ऑनियन, कांदा, हे पण छान मिक्सअप करून घ्यायचं। जोवर कांदा आपला गोल्डन ब्राऊन होत नाही तोवर याला आपल्याला कुक करून घ्यायचं आहे। कांदा थोडा ब्राऊन झाला आहे आपला, तेल पण सुटायला लागलं आहे। आता त्यामध्ये चिमूटभर हळद आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ हे ॲड करायचं आहे। बढिया, आणि परत हे एकदा मिक्सअप करून घ्यायचं आहे। छान फिलिंग आपली तयार करून घ्यायची। आता त्यामध्ये 1 बॉईल चॉप बटाटा, याला पण छान 1 मिनटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपले स्पेशल कॉर्न ॲड करायचे, जे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे। मस्त स्वीट स्वीट कॉर्न छान, आणि परत हे 1 मिनटं फिरवून घ्यायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने बटाटा आणि कॉर्न थोडं थोडं प्रेस करून मॅश करत जायचं। त्यामुळे काय होतं, मसाले छान कोट होतात आणि बटाटा कॉर्न पण छान एकजीव होतात। फिलिंग आपली परफेक्ट अशी तयार होते। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही झाकण ठेवून 2 मिनटं याला कुकसुद्धा करू शकता। आता त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कोरिअंडर लिव्स, फ्रेश कोरिअंडर लिव्स ॲड करायचे छान आणि पुन्हा एकदम मिक्सअप करून घ्यायचं। बढिया, झाकण लावून मीडियम हीटवर 2 मिनटं कुक होऊ द्यायचं। ओके, तर मग फिलिंग रेडी आहे आपली। आता आपण बॅटर तयार करून घेऊया। बघा किती स्टिकी झालं होतं आपलं बॅटर। त्यामध्ये मी 1 वाटी पाणी ॲड केलं आहे आणि छान याचा असं सॉफ्ट आणि पातळ, नॉर्मली आपण डोसाला जसं बॅटर करतो तसंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड करायचं आहे। ॲक्च्युली पूर्ण बॅटर तयार झाल्यावरच तुम्ही मीठ ॲड करा, म्हणजे अंदाज आपल्याला मिठाचा बरोबर परफेक्ट कळतो। आणि त्यानंतर सोबतच आपल्याला थोडं बेकिंग सोडा ॲड करायचं आहे आणि छान हे परत एकजीव करून घ्यायचं आहे। आता बढिया, मस्त गॅसवर तवा ठेवायचा आहे। त्यामध्ये मी बटर घातलं होतं, टेस्ट छान येते बटरनी डोसाला त्यामुळे। आणि आता त्यामध्ये आपल्याला ते डोसाचं बॅटर घालायचं आहे। फर्स्ट 2 चम्मच बॅटर ॲड केलं आहे मी, छान मोठा चम्मच आहे माझा, त्यामुळे मी 2 चम्मच ॲड केलं आहे। आता नॉर्मली जसं आपण डोसा पसरवून घेतो तसंच पसरवून घ्यायचा, एका साईडनी कुक करायचा आणि दुसरी बाजू पण खरबूस वाजून घ्यायची। दोन्ही बाजू वाजून घेणं ही इम्पॉर्टंट असतं, कारण आपला इन्स्टंट डोसा आहे हा, आपण फर्मेट केलेला नाही, त्यामुळे याला दोन्ही साईडनी थोडं अलगत भाजून घ्यायचं। बघा किती क्रिस्पी आणि मस्त झाला आहे। आता त्यावर आपण फिलिंग ॲड करायची, आपल्याला कॉर्नची जबरदस्त मस्त अशी आपण फिलिंग तयार केली आहे। डोसाच्या एका साईडला आपण पूर्ण फिलिंग ॲड करून घेतो आहे आपण, आणि सोबतच युअर टेस्ट अकॉर्डिंग मी त्यामध्ये थोडं पनीर ॲड करते। हे घरी तयार केलेलं पनीर आहे। तुम्हाला होममेड पनीरची जर रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यामधनं तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर यामध्ये स्वीट कॉर्न, ऑब्व्हियसली कॉर्न डोसा स्वीट कॉर्न तर ॲड होणारच। मस्त कोरिअंडर लिव्स ॲड करायचे, फ्रेश कोरिअंडर लिव्स। आता त्याला कवरअप करून घ्यायचं आहे छान। बघा डोसा किती छान मस्त क्रिस्पी आणि एकदम परफेक्ट असा बनलेला आहे आपला, अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो, सेम यू, किती बढिया ना। असं छान याला फोल्ड करून घ्यायचं। तयार आहे स्वीट कॉर्न मसाला डोसा, अगदी झटपट मस्त आणि जबरदस्त। लुक ॲट, नाईस ना। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला भेटूया पुढल्या रेसिपी।